मित्रांनो मातृभाषेची पुंगी कितीही वाजवली तरी जागतिक स्तरावरील ज्ञान हवे असेल तर इंग्रजीला पर्याय नाही मराठी एक संपन्न भाषा आहे हा सर्व भावनिक भाग आहे ज्याला व्यावहारिक जीवनात फारसे महत्व नाही किंवा एखाद्या किरकोळ कंपनीत हयात काढायचे असेल तर काम चलावी इंग्रजी आले तरी पुष्कळ आहे केवळ निरर्थक वादासाठी वाद निर्माण करण्यासाठी म्हणून चीनी आणि जपानीज माणसांना कुठे चांगली नमस्कार मी राजेंद्र भोसले मित्रांनो जूनचा महिना सुरू झालेला आहे शाळा आता उघडलेल्या आहे अनेक पालक आपल्या पाल्यांसाठी आता शाळासुद्धा शोधायला लागलेल्या आहेत म्हणून आपण सुज्ञ पालक म्हणून आपल्या पाल्यांना कुठल्या माध्यमाच्या शाळेत घालावे याबद्दल चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत मित्रांनो आपल्या पाल्यांना मराठी किंवा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्यापूर्वी मी तुम्हाला काही उदाहरण सांगू इच्छितो मित्रांनो माझे सर्व शालेय शिक्षण हे मराठीत झाले असल्याकारणाने चांगले इंग्रजी बोलता न येणे या समस्येतून मी सुद्धा गेलेलो आहे एक इंग्रजी लिहिता येते पण बोलताना अनेकदा अडचणी येतात खूप प्रयत्न करून देखील अस्खलित इंग्रजी मी बोलू शकत नाही आमच्या घरात आणि परिवारात काय मराठीच बोलली जात असल्याकारणाने शाळेत असेपर्यंत कधी काही अडचण मला आली नाही पण महाविद्यालयात गेल्यानंतर मात्र अकरावीत इंग्रजी माध्यम घेतल्यामुळे बरेचदा उत्तर माहीत असून सुद्धा शब्दांकित करता न आल्यामुळे खूप कुचंबना होत असे इंग्रजीमध्ये बोलण्याची वेळ आली तर उगाच छातीमध्ये धडधड व्हायची म्हणून म्हणतो मन मराठीचा अभिमान बाळगण्यासाठी आणि तुमच्या वैयक्तिक आनंदासाठी किंवा तुमच्या समाधानासाठी तुमच्या पाल्याला तुम्हाला शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायचे असेल तर मराठी माध्यम हे उत्तम आहे परंतु तुम्हाला जर असं वाटत असेल की व्यावसायिक यशासाठी आणि प्रगतीसाठी त्याला मदत व्हावी यासाठी माझा असा सल्ला राहील की तुम्ही तुमच्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये ॲडमिशन घ्यावे मित्रांनो जेव्हा मी महाविद्यालयात गेलो तेव्हा अनेकदा इंग्रजी माध्यमाच्या माझ्या मित्रांसोबत जेव्हा माझी बोलण्याची वेळ यायची त्यावेळी मला अगदी टेन्शन यायचे आपण इंग्रजीत बोलताना चुकलं तर सर्व हसतील असा विचार माझ्या मनात यायचा पण हळूहळू हा न्यूनगंड कमी होत गेला पुढे साधारण पदवीधर होईपर्यंत माझा न्यूनगंडे पूर्णपणे निघून गेला होता निदान समोरच्या माणसाला जाणवणार नाही इतका तरी तो कमी झाला होता याचे कारण म्हणजे मी इंग्रजी वाचण्याचा आणि बोलण्याचा अधिक सराव केला आणि मित्रांनो मराठी माध्यमात शालेय शिक्षण घेतल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणात आणि इंग्रजी वातावरणात असलेल्या कंपनीत नोकरी मिळाली तर सुरुवातीच्या काळात अडचणी येतात हे सत्य आहे आता इंग्रजी माझे बरे असले तरी इंग्रजीमध्ये शिकलेल्या मुलांच्या उच्चारात आणि माझ्या उच्चारात नक्कीच फरक आहे आणि तो समोरच्या माणसाला जाणवतो पण जोपर्यंत आपण जे काही बोलत आहे व्याकरणच्या दृष्टीने योग्य असण्याची खात्री असल्यामुळे तो न्यूनगंड आता माझ्यामध्ये राहिलेला नाही आता विदेशी लोकांशी इंग्रजीमध्ये बोलतानाही समस्या येत नाही खरं तर हा एक फक्त सरावाचा भाग आहे आणि सराव हा त्यावर एकमेव उपाय आहे मराठी आपली मातृभाषा आहे मराठी भाषेचा इतिहास आहे मराठी भाषेस विविध प्रकारचे विपुल साहित्य उपलब्ध आहे मराठी एक संपन्न भाषा आहे हा सर्व भावनिक भाग आहे ज्याला व्यावहारिक जीवनात फारसे महत्त्व नाही जर एखाद्या राज्य सरकारच्या विभागात नोकरी करायची असेल एखाद्या छोट्या संस्थेमध्ये नोकरी करायची असेल किंवा एखाद्या किरकोळ कंपनीत हयात काढायची असेल तर काम चलावी इंग्रजी आले तरी पुष्कळ आहे जर मोठ्या किंवा विदेशी कंपनीत नोकरी करायची असेल किंवा विदेशात जाऊन नोकरी करायची असेल तर मात्र चांगले इंग्रजी येणे अनिवार्य आहे मित्रांनो मातृभाषेची पुंगी कितीही वाजवली तरी जागतिक स्तरावरील ज्ञान हवे असेल तर इंग्रजीला पर्याय नाही आता केवळ निरर्थक वादासाठी वाद निर्माण करण्यासाठी म्हणून चीनी आणि जपानीज माणसांना कुठे चांगले इंग्रजी येते तरीही त्यांनी प्रगती केलीच ना असा सुद्धा मुद्दा उपस्थित होतो पण निदान त्यांच्या देशात त्यांची भाषा व्यापक प्रमाणात चालते हे सुद्धा आपल्याला मान्य करणं गरजेचं आहे आपल्या संपूर्ण देशात मराठी चालते का हा प्रश्न आपण स्वतःच विचारा आपल्या देशामध्ये सर्वत्र आपण मराठी बोलू शकत नाही म्हणून ना आपण नुसता मराठी भाषेचा अटहास का करावा म्हणून मित्रांनो आपण या जून महिन्यामध्ये आपल्या पाल्यांचं ॲडमिशन घेण्याच्या तयारीत असाल आणि आपल्या पाल्यांना कुठल्या माध्यमामध्ये आपण प्रवेश देणार आहोत याचा विचार जरूर करावा व्यावसायिक प्रगतीसाठी आणि उन्नतीसाठी आपल्याला इंग्रजी माध्यम योग्यच असेल असा माझा वैयक्तिक सल्ला आहे परंतु मराठा भाषेचा अभिमान आपल्याला जर बाळगायचा असेल तर मराठी माध्यम उत्तम आहे पालकांनो निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे मराठी माध्यम की इंग्रजी माध्यम आपल्याला काय वाटते खाली कॉमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका मित्रांनो या विषयावरती आपले काही प्रश्न असतील किंवा आपल्या काही सूचना असतील अभिप्राय असतील खाली कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन धन्यवाद